आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये बहुपदींसाठी भागाकाराच्या गणनविधीबद्दल अभ्यास केला आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे बघूया भागाकाराच्या गणनविधीचा उपयोग करून एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वजा पंधराला एक्स वजा तीनने ने भाग द्या या प्रश्नात एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वजा पंधरा भाज्य तर एक्स वजा तीन भाजक आहे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले की भागाकाराचे पहिले पद मिळवण्यासाठी भाज्याच्या सर्वात मोठ्या घातांकाचे पद म्हणजे एक्सचा वर्ग भाजकाच्या सर्वात मोठ्या घातांकाचे पद म्हणजे एक्सने भाग देऊया ज्याने भागाकाराचे पहिले पद एक्स मिळते आता भाजकाला या भागाकाराने गुणून भाज्याच्या खाली लिहूया नंतर वर लिहिलेल्या बहुपदी म्हणजे भाज्याच्या खालच्या पदाला वजा करून बाकी पाच एक्स वजा पंधरा मिळते जी पुढील प्रक्रियेसाठी नवीन भाज्य ठरते भागाकाराचे दुसरे पद मिळविण्यासाठी नवीन भाज्याच्या सर्वात मोठ्या घातांकाचे पद म्हणजे पाच एक्सला भाजकाच्या सर्वात मोठ्या घातांकाचे पद एक्सने भाग देऊया ज्याने भागाकाराचे दुसरे पद पाच मिळतं भाजकाला या भागाकाराने गुणून नवीन भाज्याच्या खाली लिहून वजा केल्यावर बाकी शून्य होते तुम्हाला आठवत असेल की जेव्हा बाकी एक तर शून्य किंवा भाज्याचा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा कमी होईल तेव्हा भाग देण्याची प्रक्रिया थांबवतात म्हणून इथे भाग देण्याची प्रक्रिया समाप्त होते या प्रकारे एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वजा पंधराला एक्स वजा तीन ने भागले असता भागाकार एक्स अधिक पाच तर बाकी शून्य मिळतं तुम्हाला माहिती आहे का की भागाकाराची प्रक्रिया संपल्यावर जर बाकी शून्य येत असेल तर अशा वेळी भाजकाला त्या भाज्याचा एक घटक म्हणतात चला आणखी एक उदाहरण बघूया या प्रश्नात आपण आधी बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागून भागाकाराच्या गुणनविधीची सत्यता पडताळून पाहूया तुम्ही पाहू शकता की दिली गेलेली बहुपदी भाज्य किंवा भाजकाच्या रूपात नाहीये भागाकाराची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बहुपदींना त्यांच्या मानक रूपात म्हणजे घातांकांच्या उतरत्या क्रमाने लिहितात आता भाग देण्याची प्रक्रिया सुरू करूया भागाकाराचे पहिले पद मिळवण्यासाठी भाज्याचा सर्वात मोठा घातांक असलेल्या पदाला भाजकाच्या सर्वात मोठ्या घातांकाच्या पदाने भाग द्यावा आता भाजकाला या भागाकाराने गुणून भाज्याच्या खाली लिहून कमी केल्यावर बाकी आठ एक्सचा घातांक तीन वजा आठ एक्सचा घातांक दोन वजा एक्स अधिक तीन उरतो जो नवीन भाज्य बनतो भागाकाराच्या प्रक्रियेला नवा भाज्य आठ एक्सचा घातांक तीन वजा आठ एक्स चा घातांक दोन वजा एक्स अधिक तीनच्या बरोबर पुनरावृत्ती करा आता भाग क्रिया चार एक्स चा घातांक दोन अधिक सात एक्स अधिक तीनच्या बरोबर करा उरलेल्या पाच एक्स वजा एक चा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा कमी आहे म्हणून भाग देण्याची प्रक्रिया पुढे नाही करू शकत भागाकाराची प्रक्रिया करून भागाकार तीन एक्स चा घात तीन अधिक चार एक्स वजा दोन तर बाकी पाच एक्स वजा एक मिळते आता जर भाजकाला भागाकाराने गुणून बाकीशी जोडल्याने तो भाज्याच्या बरोबर होऊन जातो तर भागाकाराची गणनविधी सिद्ध होते आज आपण या व्हिडिओमध्ये भागाकाराच्या गणनविधीवर आधारित काही उदाहरणे बघितली पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की या प्रकारचे प्रश्न सोडवताना सर्वसामान्यपणे काय चुका होऊ शकतात